नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी बोलणार आहे माधुरीताई पाटील यांच्याबद्दल म्हणजे हा व्हिडिओ खास मी त्यांच्यासाठीच बनवत आहे तर माधुरीताई मी आज तुमचा व्हिडिओ पाहिला ते रेकॉर्डिंगबद्दल होता म्हणजे तुम्ही तुम्ही आणि सतीशदादा पाटील ॲडव्होकेट मनालीताई आणि अनामिकाताई या चौघांचा जो कॉल कॉन्फरन्स होता म्हणजे रेकॉर्डिंग तुम्ही ऐकवली व्हिडिओवरती तर त्याबद्दल मी बोलणार आहे तर मला असं वाटतं आहे की माधुरीताई कुठेतरी हा विषय क्लोज झाला पाहिजे कारण की आता म्हणजे खूप ओव्हर होते ओव्हर म्हणजे कसं की सगळ्यांना कुणी कुणाला ट्रोल करते सगळेच एकमेकांना ट्रोल करू लागले आणि ह्याच्यातून सुद्धा काहीतरी परिणाम वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून त्यामुळे माझं एकंदरीत मन आहे असं माझं एकंदरीत असं मत आहे की हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे जेणेकरून कुणालाच त्रास नकोय आणि जाऊ द्या ना माधुरीताई तुम्ही असं रेकॉर्डिंग ऐकवता एक हो किंवा एकमेकांना टॉर्चर करता म्हणजे रागाच्या भरामध्ये काहीतरी बोलता तर तुम्ही मनाली ताईला बोलतात त्या पण तुमचा खूप इन्सल्ट करतात पब्लिकसमोर नको नको ते बोलायचं लाईव्ह घ्यायच्या पहा तुम ते तुम्ही त्या त्यांच्या लाईव्हमध्ये आजच्या खूप घाण बोलतायत म्हणजे तुम्ही तसं तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग ऐकवली किंवा रेकॉर्डिंग टाकली तर मग त्या घाण बोलतात त्यापेक्षा हा म वाद इथेच मिटून घ्यावा असं आमचं सर्वांचं मत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही माधुरी सखी मंच अध्यक्ष आहात आणि त्या पण म्हणजे मनालीताई ॲडव्होकेट मनालीताई या पण ॲडव्होकेट आहेत चांगल्या पदावर आहेत चांगल्या डिग्रीवर आहात आहेत त्या त्यामुळं कुठंतरी असं वाटतं की एखाद्या चांगल्या व्यक्तीनं चांगल्या व्यक्तीनं जे समाजकार्य करतात किंवा समाजात काहीतरी चांगलं मानानं जगतात मानाने काम करतात त्या व्यक्तींनी कुठंतरी अपमानित हवं असं आम्हाला नाही वाटत आणि आमचं तुमच्याशी वैर नाही किंवा मनाली ताईंशी वैर नाही त्याही आम्हाला तेवढंच तेवढ्याच प्रिय आणि तुम्ही आम्हाला तेवढ्याच प्रिय फक्त एवढंच असं वाटते की एकमेकांना ट्रोल करण्यापेक्षा एकमेकांची बदनामी करण्यापेक्षा हा विषय क्लोज झालेलाच बरा राहील आणि काय होतंय की आमच्यासारखे जे छोटे युट्यूबर्स आहे सर्वसामान्य ते कुणाची तरी एकाची बाजू घेतात आणि त्यावरती ते त्याला ते त्याला ट्रोल करतात म्हणजे समोरच्याला ट्रोल करतात आणि काहीतरी विषय पकडतात आणि त्यानुसार व्हिडिओ बनवून ते मानसिक त्रास देतात या यामधून काय होतं की एकमेकांना तुम्हालाच त्रास होते आमच्यासारख्यांना नाही पण तुमच्यासारख्या ज्या आदर्श स्त्रिया आहेत किंवा आदर्श लोक आहेत त्यांना त्रास होतो त्यांची बदनामी होती त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे आम्हाला वाटतंय आणि तीच तीच रेकॉर्डिंग ऐकवायची म्हणजे तुम्ही रागाच्या भरामध्ये ते ऐकवत आहे माधुरीताई पण त्या पण मनालीताई पण रागाच्या भरामध्ये खूप काही बोलतात तुम्हाला आणि ते आम्हाला नाही सहन होत ते आम्हाला ऐकवत नाही आहे एवढे घाण शब्द खूप काही बोलतात त्या आणि तुमच्याबद्दल नको नको ते घाण बोलतात आम्हाला ऐकवत देखील नाही म्हणून असं ना वाटतं की हे प्रकरण थांबायलाच पाहिजे आणि तुमच्याबद्दल त्याच नाही तर इतर पण अशा काही स्त्रिया आहेत की त्या पण तुमच्या विरोधामध्ये बोलतात म्हणाली ती तुमच्या पण विरोधामध्ये खूप काही स्त्रिया आहेत की त्या ट्रोल करतात तुम्हाला तुमच्यावर व्हिडिओ बनवतात तुमच्या विरोधामध्ये व्हिडिओ व्हिडिओ बनवतात त्या आणि होतं का याच्यामधून की बाकीचे लोक हे नामनिराळे राहतात परंतु बदनामी फक्त तुमचीच होती त्यामुळं सतीशदादा पाटील मला पण तुम्हाला पण पन, असं सांगायचं आहे की तुम्ही पण काही गोष्टीमध्ये जे झालं ते पूर्णपणे विसरून जा आणि तुमचं जे काही असल रियल अगोदरचं ते खरं की खोटं हे फक्त रेकॉर्डिंग ऐकली म्हणून आम्ही खरं मानतो आहे आणि हे सगळं पब्लिक समोर आलेलं आहे तेच त्यामुळं ते खरंच मानणार आणि जे लोकांना जे दिसतंय ते लोक खरंच मानतात त्यामुळे मग तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा जो झालेला जो अपमान आहे किंवा तुमचं जे नाव खराब झालेलं आहे ते परत तुम्हाला चांगलं करण्याचा प्रयत्न करता येईल म्हणजे तुमचं काहीतरी कुठंतरी चांगलं नाव निघेल असं तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जो कलंक लागलेला आहे किंवा तुमच्यावर तुमची जी बदनामी झालेली आहे ती थांबेल आणि त्यातून काहीतरी चांगलं नाव निघेल असं तुम्ही काहीतरी काम करा कार्य करा आणि हो तुम्ही ज्या माधुरी सखी सखीमांच्या ज्या ग्रुपमध्ये आहात तर तुम्ही एकटेच पुरुष आहात तिथे बाकीच्या लेडीज आहेत सगळ्या तर मग मला असं वाटतं एकंदरीत की तुम्ही काम करा त्या ग्रुपमध्ये तुम्ही राहा परंतु तुम्ही सर्व स्त्रियांशी व्यवस्थितपणे राहिलं पाहिजे आम्हाला असं वाटते की जेणेकरून विनाकारण तुमचीसुद्धा बदनामी नको व्हायला अजून तुमचं लग्न व्हायचं आहे खूप काही गोष्टी व्हायच्यात आणि ह्या भविष्यात तुम्हाला तुमच्या ज्या गोष्टी आहेत अगोदरच्या किंवा तुमच्या नावावर काही गोष्टी ज्या लागलेल्या आहेत कलंक त्या भविष्यात तुम्हाला अड अडचणीत आणू नयेत म्हणून यासाठी तुम्ही आत्ताच काळजी घ्यायला हवी एकतर तुम्ही त्या ग्रुपमध्ये नको होतं जायला आणि गेलेस तर तुम्ही प्रामाणिकपणे त्या ग्रुपशी नीटच राहायला पाहिजे होतं तुमचं काही चुकलं किंवा नाही चुकलं हे फक्त तुम्हालाच माहिती परंतु जे जे पब्लिक समोर आलंय जे समोर आले म्हणजे अस्तित्वात आलं आहे म्हणजे आमच्यासमोर दिसते म्हणून आम्ही तसं बोलतोय परंतु खरं काय आणि खोटं काय हे फक्त तुम्हालाच माहिती असेल आणि जर काही हे खरं असेल तर मला तरी असं वाटते की तुम्ही हे सुधारण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळं या लेडीजच्या भानगडीमध्ये जे काही हो तुम्ही कामाशी काम ठेवा काम तुमचं जे सामाजिक कार्य आहे सखीमांच्या संदर्भात तुम्ही जे काम करतात ते तुम्ही काम करा त्यामुळं आमचं काही त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणजे दुमत नाही परंतु असं सांगायचं की तुमच्या भविष्यात देखील तुमच्या पर्सनल गोष्टीबद्दल किंवा तुमच्या ज्या आयुष्याच्या बाबतीत तुम्हाला काही पुढे प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्ही थोडंसं तत्पर राहिलं पाहिजे आत्तापासूनच जेणेकरून हा आणि तुमचा जो म्हणजे जी झालेली बदनामी आहे किंवा तुमचं जे रेकॉर्डिंग आहे ती पब्लिक समोर आलेली आहे पब्लिकसमोर आल्यामुळे ती खूपच व्हायरल झालेली आहे आणि त्यातूनच तुम्हाला म्हणजे पुढे काही अडचण होऊ शकते आणि ती होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्या आत्तापासूनच जे झालं ते झालं विसरून जा परंतु यापुढे नीट राहण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांमध्ये सामंजस्याने वागण्याचा सा प्रयत्न करा जे झालं ते वाद मिटून घेण्याचा प्रयत्न करा माधुरीताई तुम्हाला माझी अशी रिक्वेस्ट आहे की प्लीज प्लीज आता आम्हाला कुठल्याही वाईट शब्द तुमच्या विरोधात ऐकवत नाही त्यामुळे तुम्ही काही करून कृपया हे भांडण मिटवून घ्या अशी आम्हाला मनापासून इच्छा आहे कारण की यामधून काय होतं की खरोखर अनामिकताईने मा मागे एकदा टाकलं होतं ता पहा व्हिडिओ की एखाद्याला इतकं पण ट्रोल करू नये की यामधून एखाद्याचा जीव जाऊ शकतो त्या सपनाताईबद्दल त्यांनी जो व्हिडिओ टाकला होता ना त्या आजारी होत्या आजार हो की ट्रोल केल्यामुळं त्यांना त्या मा त्या 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 म्हणजे त्यांना मानसिक धक्का बसला किंवा त्यांना त्रास झाला आणि ते खरंही असू शकतो कारण की एखादी व्यक्ती हलव्या मनाची असते समोरच्या व्यक्तीने आपल्याला जास्त ट्रोल केलं घरातली व्यक्ती जरी एखादी जास्त बोलली तरी आपल्याला त्रास होतो आणि हो हे तर सोशल मीडियावरती आलेले प्रकरणे त्यामुळं एवढा मानसिक त्रास होणं हे साहजिकच आहे होऊ शकतो तरीसुद्धा माधुरीताई तुम्ही खंबीर आहात तुम्ही या सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहात खंबीरपणे त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणालीताई तुम्हीसुद्धा तुम्हाला पण खूप लोक ट्रोल करतात तरीसुद्धा तुम्ही त्याचे उत्तरसाठी तेतोडपणी देतच आहात पण तरीसुद्धा माधुरीताई मला माहिती आहे आम्ही तुमचे सपोर्टर आहोत आम्ही तुमचे सपोर्टर आहोत हे मला माहिती आहे आणि शेवटपर्यंत राहणारच आहोत तरी पण आम्हाला असं आहे की हे कुठं तरी थांबलं पाहिजे कारण की जे वाईट बोलणं वाईट शब्द अपशब्द घाणेरडे जे काय अस नको का आपल्याला ऐकावशी वाटत नाही असले शब्द तुमच्या विरोधात बोलले जात आहेत तुम्हाला म्हातारी पांढरी म्हैस असले जे घाणेरडे शब्द आणि टकली वगैरे असे नको ते शब्द वापरले जातात त्यामुळं आम्हाला बेवडे अजून खूप काही शब्द आहेत तुमच्या विरोधात बोलले जातात त्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो माधुरीताई म्हणून तुम्ही हे भांडण कुठंतरी मिटून घ्या आणि प्लीज आता तुमच्याकडं जरी काही रेकॉर्डिंग असतील त्यांच्या अगोदरच्या तरी त्या वाजवू नका किंवा त्या ऐकू नका सोशल मीडियासमोर जेणेकरून तुम्हाला काही त्रास होईल आणि हो तुम्ही समोरच्याला जे काहीतरी त्यांचं पर्सनल किंवा तुमच्याकडे ज्या असतील रेकॉर्डिंग त्या तुम्ही ऐकवाल आणि ते तुम्हाला ट्रोल करणार तुम्ही त्यांना ट्रोल करायचं याच्यातून काय होतं की वाद वाढतच चालतात ना जे आपले काही दुश्मन असतात किंवा आपले जे म मह... म्हणजे मैत्रीमध्ये काही मैत्रीमध्ये असतं ते ठीक आहे परंतु जे आपले दुश्मन असतात ते थोडंसं ट्रोल केल्याशिवाय राहतच नाही त्यामुळं विनाकारण आपल्या वैयक्तिक गोष्टीवर किंवा आपल्या जीवनावर त्याचा परिणाम करून घेण्यापेक्षा हे कुठंतरी थांबलंच पाहिजे हो माजुरीताई आम्हाला असं मनापासून वाटतं आहे की आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज हे थांबवा आता कुठलीही रेकॉर्डिंग असेल तर वाजवू नका प्लीज कारण की ह्याच्यातून परिणाम वाईट होत आहेत आणि हे प्रकरण जास्तच चिघळत चाललं आहे हे मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे जेणेकरून काय होईल की जो तो आपला आपला विषय निवडेल म्हणजे कसं सोशल मीडियावरती सध्या माधुरीताई हाच विषय चालू आहे रेकॉर्डिंगपासून तर तेच व्हायरल झालं आहे त्यामुळं मी म्हणजे तुम्ही तुमचे सपोर्टर म्हणून तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट करते की प्लीज माधुरीताई आता ही मिटवून घेण्याचा प्रयत्न करा मनाली ताई आणि माधुरिताई तुम्ही दोघींनी हे भांडण मिटवून घेण्याचा प्रयत्न करा अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि हा व्हिडिओ मी खास यासाठी बनवलेला होता धन्यवाद